आणि यानंतरची बातमी राजकीय वर्तुळातून आहे. शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन आहे आणि सेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच 2 वर्धापन दिन साजरे करण्यात येणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईतल्या नेस्को सेंटरमध्ये भव्य मेळावा आयोजित केलेला आहे, तर ठाकरे गटाचा मेळावा षणमुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. दोन्ही कार्यक्रमांसाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहतील अशी माहिती आहे. इतिहासात पहिल्यांदाच 2 वर्धापन दिन साजरे केले जाणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेसाठी हा वर्धापन दिन महत्वाचा आहे, कारण का बंड करून शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. तर उद्धव ठाकरेंसाठी सर्वात आव्हानात्मक असा हा वर्धापन दिन मानला जातोय. तर शिवसेना शिंदे गटाकडून गोरेगावमधल्या नेस्को सेंटरमध्ये आज वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमस्थळी पोस्टरबाजीही करण्यात आली आहे. गोरेगाव नेस्को सेंटरमधून आढावा घेतलाय सत्यम सिंग यांनी. शिवसेनेचा आज वर्धापन दिवस आहे, असतच मुंबईमध्ये आज 2 शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा केला जाणार आहे. एक ठाकरे गटाकडून, दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आहे, साजरा केला जाणार आहे. आपण आहोत सध्या मुंबईच्या नेस्को या ठिकाणी, नेस्को ग्राउंडमध्ये आहे. शिवसेना शिंदे गटाकडून आहेत, आज वर्धापन दिवस साजरा करणार आहे. त्यासाठी देखील या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. स्टेज जे आहे ते उभारण्यात आलं आहे. त्याच्या आजूबाजूला आपण बघितलं VIP खुर्च्या असेल किंवा कार्यकर्त्यांसाठी 20,000 ते 25,000 असा या ठिकाणी खुर्च्या आहे. जे कार्यकर्ता जे येणार आहेत सभेसाठी वर्धापन दिवस कार्यक्रमामध्ये त्यांच्यासाठी या ठिकाणी लावण्यात आलं. विशेष म्हणजे या कार्यकर्त्यांना एक मेसेज देण्यासाठी आहेत. बाळासाहेबांचे एक आपण आठवण म्हणून आपण जर बघितलं तर मोठमोठा एक पोस्टर लावण्यात आला, ज्यामध्ये आपण पाहिलं तर आम्हाला भ्रष्टाचारी काँग्रेसच्या रावण जाडायचं आहे, गाडायचं नाही, अशा पद्धतीने ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे हे कायमचं म्हणायचं, त्यांच्याच कुठे ना कुठेतरी विचार होता. त्याच्यात आज पोस्टर या ठिकाणी कार्यकर्त्यांना एक मेसेज जाण्यासाठी हे लावण्यात आलं. दुसऱ्या बाजूने आपण बघू, शत्रू हा शत्रूच असतो, बाळासाहेबांचं जे वचन होते ते या ठिकाणी कुठे ना कुठेतरी पोस्टरवर लावण्यात आलं. दुसरं, तिसरं जे पोस्टर आहे, मी माझ्या शिवसेनेला काँग्रेस होऊ देणार नाही, कधीच होऊ देणार नाही, अशा पद्धतीने मोठा फलकबाजी आहेत करण्यात आलं. खरं तर ठाकरे गटाकडून वरळीमध्ये आज वर्धापन दिवस साजरा होणार आहेत, मात्र शिंदे गटाकडून जे आहेत ते गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आहेत, ग्राउंडमध्ये या ठिकाणी होणार आहे. आतमध्ये आपण हॉलमध्ये बघितलं तर जय्यत तयारी करण्यात आली आहे. खरं तर संध्याकाळी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काय बोलणार, याकडे सर्व राज्याच्या सर्व लोकांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.